नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता वाहतूक चालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन चांगलेच महागात पडणार आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणलाय आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतूद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना 1,000 रुपये दंड तर 4-चाकी वाहन मालकांना 2,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 3 वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स नसतानाही वाहन चालवणाऱ्यांकडून 5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केलं होतं. परंतु राज्यात वाहतूक नियमाचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2021 अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार निष्काळजीपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालवल्यास दुचाकीस्वाराला 1,000 रुपये तर 4-चाकी चालकाला 3,000 रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला 4,000 रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम 500 रुपये होती, परंतु 3 वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास 10,000 रुपये दंड होणार आहे. अशाच प्रकारचा दंड मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यासही होणार आहे. दुचाकी स्वारकांना 1,000 रुपये, 4-चाकी वाहन चालकाला 2,000 रुपये आणि अन्य वाहन चालकाला 4,000 रुपये दंड होणार आहे. वाहनांना परावर्तक नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसवणे या वाहतूक नियमांविरोधात 200 रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करून ती 1,000 रुपये करण्यात आली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.